रात्रीच्या जेवणासाठी माझ्याकडे खूप जास्त वेळ नव्हता. झटपट काहीतरी बनवायचं होतं, पण खूप जास्त काही मसाल्याचं खायची इच्छा नव्हती. मग म्हटलं काहीतरी पौष्टिक आणि झटपट होणारं बनवायचं. मग आठवड्याच्या भाज्या माझ्याकडे फ्रीजमध्ये क्लीन करून मी ठेवते, त्यातला पालक शिल्लक होता. तर पालकापासून मी आज म्हटलं डाळ पालक, पौष्टिक असं डाळ पालक आणि मस्त गरमागरम असं भात बनवायचा. तर इथे मी पालक 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे पाण्याने. पाण्याने धुवून तो मी निथळत बाजूला ठेवलेला आहे त्यातलं पाणी निघून जाण्यासाठी. तोपर्यंत इथे मी 1/2 कप तूर डाळ घेतली आहे. ही डाळ आपल्याला कुकरमध्ये घालायची आहे, 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याला पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची, त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत त्यामध्ये आपल्याला हा पालक कट करून घ्यायचा आहे. पालक स्वच्छ धुवून घ्यायचा. बऱ्याचदा पालकाला माती किंवा वाळू चिकटलेली असते, त्यामुळे 3 ते 4 वेळा धुवून तो चांगला निथळून घेऊन मी इथे हा कट करून घेते आहे. एकदम बारीक बारीक कट केला पाहिजे असं काही नाही, आपण हे डाळीमध्ये शिजवणार आहे त्यामुळे तो व्यवस्थित नंतर बारीक होतो. धुवून घेतलेला डाळीमध्ये हा पालक घालून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालकाचं प्रमाण कमी जास्ती करू शकता. 1/2 चमचा हळद घालायची आहे, 1/2 चमचा मीठ घातलं आहे मी यामध्ये. आता यामध्ये ही डाळ शिजेल इतपतच पाणी घालायचं आहे. पालकासाठी एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज नाही आहे, कारण त्या भाजीला परत पाणी सुटतं, त्यामुळे जास्ती पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर ते उत्तू जाऊ शकतं. आता याला झाकण लावायचं आणि मीडियम हीटवरती मी याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. डाळ पालक शिजतो आहे तोपर्यंत इथे मी भात लावून घेते. कुकरमध्ये मी भात बनवते आहे. इंद्रायणी तांदूळ मी इथे वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता. एका कुकरमध्ये मी इथे 2 कप तांदूळ घेते आहे. चपाती भाकरी काहीच बनवली नाही आहे, त्यामुळे मी इथे भात थोडासा जास्ती लावते आहे. तांदूळ आता आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी पाणी घालते आहे. 2 कप तांदळासाठी इथे मी 3.5 कप पाणी घालते आहे. तांदळाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं त्यामध्ये पाणी किती घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिकट किंवा सुट्टा भात कसा हवा असेल त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्ती करू शकता. चवीनुसार मी यामध्ये मीठ घातलं आहे. भातासाठी मी इथे हाय हीटवरती 2 शिट्ट्या आणि लो हीटवरती 2 शिट्ट्या करून घेणार आहे. दोन्ही कुकर होत आहेत तोपर्यंत डाळ पालकच्या फोडणीसाठीची मी इथे तयारी करून घेते. भात झाला आहे, भाताचा गॅस बंद केला आहे. डाळ देखील आता इथे शिजत आली आहे. डाळीच्या शिट्ट्या झाल्यानंतर याचा देखील मी गॅस बंद करते आहे. डाळ आणि पालक एकत्र शिजवल्यामुळे पालक त्या डाळीमध्ये छान मिळून येतो. बऱ्याचदा फक्त डाळ शिजवून घेतली जाते आणि नंतर फोडणीमध्ये पालक बारीक कट करून तो परतला जातो आणि मग शिजलेली डाळ वरून घालतात. पण त्याच्यापेक्षा असं एकत्र डाळ आणि पालक शिजल्यामुळे छान त्या डाळ पालकला चव येते, पालक छान शिजून येतो, छान असा मिळून येतो. इथे मी लसूण ठेचून घेतला आहे. टोमॅटो मोठा मोठा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. मिरची 1 घेतली आहे. कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे. इथे डाळ पालकचा कुकर थंड झाला आहे. पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर मग मी याचं झाकण उघडलं आहे. पालक तर लगेचच शिजेल, त्याला खूप जास्त शिजायला वेळ लागणार नाही. डाळ देखील व्यवस्थित शिजली आपल्याला. आपण आमटी बनवताना डाळ शिजवतो म्हणजे त्याचा गाळ होतो, तर तेवढी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची नाही आहे. खूप जास्त गाळ होऊ द्यायचा नाही आहे. या पद्धतीने डाळ आता थोडीशी मी घोटून घेतली आहे. आता यासाठी आपण फोडणी बनवूया. इथे मी कढई गरम करून घेते आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं म्हणजे फोडणी छान बसते. यामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे घालायचे आहेत. 7 ते 8 लसूण पाकळ्या मी इथे ठेचून घातलेल्या आहेत. लसूण छान असं परतून घ्यायचा, याचा हलकासा कलर बदलेपर्यंत, म्हणजे छान खमंग फोडणी बसते. आता यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घातली आहेत. 2 मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. आता हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं आहे. इथे आपण पाहताय लसणाचा कलर छान असा बदलला आहे आणि याचा सुवास अप्रतिम येतो आहे. आता यामध्ये मोठ्या मोठ्या कट केलेल्या टोमॅटोच्या फोडी घातल्यात. मोठ्या मोठ्या मी मुद्दामूनच या फोडी ठेवलेल्या आहेत, कारण त्या डाळ पालकमध्ये खाताना त्या फोडी छान लागतात. टोमॅटो हलकासा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो जास्ती वेळ परतायचा नाही आहे, तशाच फोडी आपल्याला यामध्ये हव्या आहेत. 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा फक्त मी यामध्ये लाल तिखट घातले. तिखट तुम्हाला अजून हवं असेल तर अजून तुम्ही यामध्ये घालू शकता. थोडीशी कोथिंबीर घातली आहे. फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे त्याची चव त्या आमटीमध्ये छान येते. आता हे सगळं छान असं मी मिक्स करून घेते. हिंग घालायचं आहे फोडणीमध्ये आपल्याला. हे
हे सगळं हलकंसं लो हीटवरती परतून घेतल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेलं डाळ पालक घालायचं आहे. हे डाळ पालक तुम्हाला कितपत सैलसर हवं आहे ते कितपत दाटसर हवं आहे त्यानुसार त्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. अगदी थोडंसं मीठ घालते आहे, टेस्ट करून मीठ घालायचं आहे, कारण डाळ पालक शिजवताना देखील आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं. याला उकळी येईपर्यंत गॅसची हीट मी मोठी ठेवली आहे आणि याला उकळी आल्यानंतर गॅसची हीट कमी करायची आणि 5 मिनिटे फक्त हे डाळ पालक आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही देखील असंच डाळ पालक बनवता की तुमची कुठली वेगळी पद्धत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. घाईमध्ये नुसती डाळ बनवण्यापेक्षा त्यामध्ये पालक घालून तुम्ही हे डाळ पालक बनवू शकता, त्याला अजून पौष्टिक बनवू शकता, चविष्ट बनवू शकता. फक्त अर्ध्या तासामध्ये माझा हा मेनू तयार झालेला आहे. फक्त कुकर थंड व्हायला जो काही वेळ लागतो तेवढाच वेळ जास्तीचा लागतो, त्याच्यासाठी खूप जास्त काही आपल्याला तयारी करावी लागली नाही आहे. एकदम झटपट कमी त्रासाचा हा मेनू तयार होतो. मस्त असा गरमागरम आपला भात देखील तयार आहे. तुम्हाला आजचा माझा घाईतला मेनू कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा आजचा मेनू आवडला असेल तर तुम्ही पण बनवून बघा. तुमचा घाईतला कुठला मेनू असतो मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.